बुलेटिनच्या सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज आहे। अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मृतांचे शवविच्छेदन अहवाल साम टीव्हीच्या हाती लागलेत। या आगीमध्ये एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी 6 जणांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झालाय, तर 4 जणांचा आगीत भाजल्याने आणि गुदमरून मृत्यू झाल्याचं समोर आलंय। तर अन्य एका मृतदेहाचा विसेरा आणि मत राखून ठेवण्यात आला आहे। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय। अहमदनगर मध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि यामध्ये 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि त्याचेच शवविच्छेदन अहवाल हे साम टीव्हीच्या हाती लागलेले आहे। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे हे थेट जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल, अतिशय दुर्दैवी अशी ही घटना म्हणावी लागेल आणि त्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे शवविच्छेदन अहवाल हे साम टीव्हीच्या हाती लागलेत, नेमकं काय समोर आलं यातून? फरक खरं तर कालची घटना जी आहे ती अतिशय दुर्दैवी होती। मी आता त्याच आयसीयूच्या बाहेर उभा आहे ज्या ठिकाणी काल हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आणि 11 निष्पाप रुग्णांना आपला जीव या सगळ्या दुर्घटनेमध्ये गमवावा लागलेला आहे। सध्या हा आयसीयू सील करण्यात आलेला आहे पोलिसांकडून। आपण जर बघितलं तर ज्या 11 जणांचा मृत्यू या सगळ्या अग्निकांडामध्ये झालेला आहे त्यापैकी 6 जणांचा मृत्यू हा धुरामुळे गुदमरून झालेला आहे, तर 4 जणांचा मृत्यू जो आहे तो आगीत भाजल्यामुळे आणि धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला, तर एका मृतदेहाचा विसेरा आणि मत जे आहे ते राखून ठेवण्यात आलेलं आहे। एकंदरीत आपण या सगळ्या आयसीयूचा जर विचार केला तर ज्यावेळेस या ठिकाणी आग लागली आणि त्यानंतर खरं तर बाहेरून खिडक्या फोडण्यात आल्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून आणि त्यानंतर मग त्या ठिकाणाहूनही बचाव कार्य सुरू करण्यात आलं। रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णांना या ठिकाणाहून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जोपर्यंत मदत या सगळ्या रुग्णांपर्यंत पोहोचली तोपर्यंत मोठ्या प्रमाणात धूर या ठिकाणी आतमध्ये झालेला होता आणि त्या धुरामुळेच खरं तर गुदमरून 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। कदाचित यातले अनेक रुग्ण जे आहेत ते आता जवळपास बरे होत आलेले होते आणि पुढच्या काही दिवसात ते खरं तर बरे होऊन आपल्या घरी देखील परत जाऊ शकले असते, मात्र काल ज्या पद्धतीने या ठिकाणी ही दुर्घटना झालेली आहे त्यामुळे 11 निष्पाप रुग्णांचा बळी खरं तर या दुर्घटनेमध्ये गेलेला आहे। आता हा सगळा घटनेची चौकशी जी आहे ती सुरू आहे, मात्र खरं तर काल वेळीच खरं तर तातडीने या रुग्णांना बाहेर काढण्यात आलं असतं, वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित यापैकी आणखी काही रुग्णांचे प्राण देखील वाचू शकले असते। आता खरं तर या सगळ्या घटनेची चौकशी होईल, ती दुहेरी चौकशी करण्यात येते, एक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती याची चौकशी करेल, तर पोलिसांकडून देखील स्वतंत्र तपास या सगळ्या घटनेचा करण्यात येणार आहे आणि याची सकाळपासून आता सगळी कागदपत्र जी आहेत ती आयसीयूची कागदपत्र असतील, इथल्या वायरिंग असेल, इथली इक्विपमेंट असतील, इलेक्ट्रिकल फिटिंग्स असतील, त्याचबरोबर इथलं जे स्ट्रक्चर आहे त्या सगळ्यांचे कागदपत्रांची तपासणी आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे। सगळे अहवाल आता तपासण्यात येतात आणि नेमकं आता या 11 निष्पाप जीवांच्या बळी जो गेलेला आहे या जीवांचा बळी गेलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, त्यामुळे आता या बळींना जबाबदार नेमकं कोण आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी बरोबर आहे अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।